नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये। आज आपण मस्त असे क्रिस्पी नगेट्स बनवणार आहोत। मी तुम्हाला एक नगेट्स तोडून दाखवते। बघा किती मस्त इथे आपला नगेट्स जो आहे हा तयार झालेला आहे। तर हे नगेट्स कसे बनवायचे हे आपण बघूया, आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे नगेट्स देऊ शकता। तर चला वेळ न लावता पटकन प्रोसेस बघूया। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे तांदळाचं पीठ। तर इथे मी 125 ग्रॅम एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी। नॉर्मल आपल्या घरातली साधारण वाटी जरी घेतली तरी चालेल। तर हे जे पीठ आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। 2 मिनिटासाठी आपण हे जे पीठ आहे हे बाजूला करूया आणि मिक्सरचं भांडं घेऊया। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बटाटे छान असे कापून घालायचे आहेत। कच्चा बटाटा आहे इथे, उकडलेला वगैरे मी घेतलेला नाहीये। इथे आपल्याला कच्चा बटाटाच घ्यायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत, या सुद्धा आपण घालून घेऊया। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर। आता हे आपण छान असं बारीक करून घेऊ। तर बघा इथे हे छान असं बारीक करून झालेलं आहे, यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये। आता हे जे बटाट्याचं मिश्रण आहे हे आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया। इथे आपण मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे वाटणामध्ये, म्हणून लाल तिखट जे आहे हे अगदी थोडं आपल्याला यामध्ये घालायचं आहे। इथे मी 1/2 चमचा घेतलेला आहे। 1 पिंच एवढी हळदीची पावडर, चवीनुसार मीठ, मस्त अशी चव येण्यासाठी 1 चमचा यामध्ये आपण घालूया आमचूर पावडर आणि 1/2 चमचा चाट मसाला। इथे मी 1 लिंबाचा रस घेतलेला आहे, याला आपण यामध्ये घालून घेऊया। इथे तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी थोडंसं दही सुद्धा घालू शकता। 2-1 चमचे इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे। हे आपण छान असं मिक्स करून घेऊया। रोजचे माझे व्हिडिओ तर तुम्ही बघतच असाल, आवडतच असतील तुम्हाला, आणि आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओज बघत राहा। प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे जे मिश्रण आहे हे आता बरंच घट्ट आहे, आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं पातळसर असं एक मिश्रण तयार करायचं आहे। तर थोडं आपण यामध्ये पाणी घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। खूपही पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं नाहीये, मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर इथे आपलं जे बॅटर आहे हे छान असं रेडी झालेलं आहे। इडली किंवा डोसासाठी आपण जसं बॅटर बनवतो अगदी तसंच बॅटर मी इथे बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर हे बॅटर बनवण्यासाठी मला 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे। आता इथे आपल्याला पॅनमध्ये जवळपास 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे, 1/2 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे। जिरे मोहरी हिंग छान असे तेलात झालं की आपल्याला यामध्ये जे बॅटर आपण तयार करून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या बॅटरला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता काही वेळातच आपलं जे बॅटर आहे हे छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। कंटिन्युअसली आपल्याला याला अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि याचा छान असा एक डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। पुन्हा एक वेळेस सांगते, गॅसची जी फ्लेम आहे ती लो मीडियमच आपल्याला ठेवायची आहे। तर बघा इथे हे मिश्रण छान असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता डो फॉर्ममध्ये हा आलेला आहे। आपण याला काढून घेऊया। इथे आपलं जे मिश्रण आहे हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला छान एक वेळेस मस्त मळून घेऊया। तर बघा इथे मी हे छान असं मळून घेतलेलं आहे। आता मी यामधला थोडासा जो गोडा आहे हा बाजूला केलेला आहे, याला मी
छान असा सिलेंडर शेप देणार आहे। तुम्हाला आवडेल त्या शेप मध्ये तुम्ही हे जे स्नॅक्स आहेत हे तयार करू शकता आणि मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता वेगवेगळ्या शेपचे, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील। तर बघा, मी अशा प्रकारे सिलेंड्रिकल शेप मध्ये याला तयार करून घेतलेला आहे। असेच मी बाकीचे सर्व तयार करून घेते। तर बघा, इथे सर्व नगेट्स जे आहेत ते मी छान असे तयार करून घेतलेले आहेत। आत्ताच किती मस्त दिसतात तुम्ही बघू शकता। पूर्ण रेसिपी झाल्यानंतर हे किती टेस्टी आणि छान दिसतील हे तर तुम्ही विचार करूच शकता। तर चला आता हे नगेट्स आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया। इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की आपल्याला गॅसचा जो फ्लेम आहे हा मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे जे तयार केलेले मस्त असे नगेट्स आहेत हे तळून घ्यायचे आहेत। आणि लहान मुलांना हे तुम्ही टिफिनमध्ये नक्कीच देऊ शकता, कारण लहान मुलं भाजीपोळी खायला बघत नाही। तर अशा प्रकारे तांदळाचा जो आपला नाश्ता आहे हा सुद्धा आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो, अगदी आवडीने खातील मुलं। तर बघा, इथे आपले नगेट्स जे आहेत हे छान असे तळून झालेले आहे, सुंदर यांना कलर आलेला आहे आणि छान असे क्रिस्पी झालेले आहेत। हे आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व जे आपले नगेट्स आहेत हे आपण तयार करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही, इथे आपले सर्व जे नगेट्स आहेत हे छान असे तळून झालेले आहेत। तर बघा, इथे आपले मस्त असे क्रिस्पी नगेट्स जे आहेत हे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। गरमागरम खायला हे खूप छान लागतात। तर बघा, अशा प्रकारे नगेट्स तुम्ही पण घरी बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये कळवा। चला तर मग, तुम्ही पण अशा प्रकारे मुलांना टिफिनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे बनवून द्या। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।